नमस्कार. सेतू अभ्यास इयत्ता 8वी शैक्षणिक वर्ष 2021-22 तुम्हा सर्वांचं मी स्वागत करते. पहा विद्यार्थी मित्रांनो, आज आपला दिवस 16. या दिवस 16 आपण भाषा अभ्यास आणि व्याकरण पाहणार आहोत. यातून तुम्हाला वाचन लेखन हे कौशल्य अवगत करायचं आहे. मग आता मी तुम्हाला शब्दपट्ट्यांवर पुढे 4 वाक्य दाखवणार आहेत, त्यातून तुम्हाला वाक्यप्रचार या घटकाची माहिती करून घ्यायची आहे. मग वाक्प्रचार काय आहे, याचा लेखनात योग्य वापर आणि आपल्या वहींमध्ये आणि आपल्याला याचा स्वतः संग्रह करायचा आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पुढील वाक्यपट्टींद्वारे 4 सेंटेन्सेस वाक्य पाहायचे आहेत. पहिलं वाक्य आहे, बोलता बोलता तिचा कंठ दाटून आला. दुसरं वाक्य आहे, रामराव सतत टोमणे मारत असतात. तिसरं आहे, माझी तर मातीच कुंठित झाली, मीनाने स्पर्धेमध्ये बाजी मारली. ही 4 वाक्ये तुम्हाला अतिशय प्रमाणित दिसत असतील. मग आता ही 4 वाक्ये प्रमाणित अलंकारित कशामुळे झाली असतील बरं? एखादा व्यक्ती सुंदर दिसण्यासाठी दागिने घालतो, चांगले कपडे परिधान करतो, केशरचना व्यवस्थित करतो आणि तेव्हा तो व्यक्ती सुंदर दिसतो, त्याला सौंदर्य प्राप्त होतं. मग तशाच पद्धतीनं मराठी भाषेलासुद्धा समृद्ध करण्यासाठी, सुसंस्कृत करण्यासाठी, सुंदर दिसण्यासाठी आपल्याला वाक्प्रचार, म्हणी आणि अलंकार यांचा वापर करून आपण मराठीला अलंकारित करत असतो. मग त्यातलाच आज आपण वाक्प्रचार हा भाग पाहणार आहोत. तर वाक्प्रचार काय करतो, मराठीमधली जे वाक्य आहे त्याला समृद्ध करतो, त्याचं सौंदर्य वाढवतं आणि आपली भाषा प्रमाणित व्हायला सुरुवात होते. तर पहा, पहिलं वाक्य बोलता बोलता तिचा कंठ दाटून आला. आता कंठ दाटून येणे म्हणजे रडायला येणे. बोलता बोलता तिचा कंठ दाटून येणं, यापेक्षा जर मी असं म्हटलं तर बोलता बोलता ती रडायला लागली, अधिक अगदी साधं सोपं वाक्य वाटतं. पण जर तिचा कंठ दाट असे जर मी म्हटले तर तिथे तुम्हाला ते वाक्य समृद्ध वाटेल. दुसरं वाक्य आहे, रामराव सतत टोमणे मारत असतात. यामध्ये कोणता वाक्प्रचार आहे सांगा बरं? टोमणे मारणे. एखादा व्यक्ती नेहमी कोणाला कोणाला तरी टोचून बोलतो, टोमणे मारत असतो, मग त्यावेळेस टोमणे मारणे हा वाक्प्रचार आपण म्हणू शकतो. तर आता तुम्हाला या 4 सेंटेन्समधल्या वाक्याला अधोरेखित म्हणजे त्याला अंडरलाईन करायचे आहे, वाक्प्रचाराला. मग आता कंठ दाटून आला, याला अंडरलाईन करायची आहे तुम्हाला. आणि दुसरं वाक्य आहे, टोमणे मारत असतात, तिथे तुम्हाला त्याला अधोरेखित करायचं आहे. तिसरं वाक्य आहे, माझी तर मातीच कुंठित झाली. माती कुंठित होणे याला तुम्हाला अधोरेखित करायचं आहे. मीनाने स्पर्धेमध्ये बाजी मारली. स्पर्धेमध्ये सर्वप्रथम कोण आलं? मीना स्पर्धेमध्ये सर्वप्रथम आली. यापेक्षा मीनाने स्पर्धेमध्ये बाजी मारली हे वाक्य समृद्ध होतं. त्यात वाक्प्रचार आहे बाजी मारणे, तर त्याला तुम्हाला अधोरेखित करायचं आहे. तर अशा पद्धतीने वाक्प्रचाराचा आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपल्याला उपयोग करायचा आहे. आता मुलांनो, सक्षम बनूया. यामध्ये पहा, वाक्प्रचार आणि म्हणी या भाषेचे सौंदर्य वाढवित असतात. वाक्प्रचार किंवा म्हणी काय करत असतात? भाषेचे सौंदर्य वाढवित असतात. आता हेच पहा ना, आनंद होणे यापेक्षा गगन ठेंगणे होणे, कामावरून काढून टाकणे यापेक्षा अर्धचंद्र मिळणे, डच्चू मिळणे पेक्षा नारळ मिळणे, साहित्य संमेलनाचे सूप वाजणे, असे वाचता वाचता आपल्या चित्तवृत्ती फुलून जातात. वाक्प्रचाराचे हे प्रयोजन म्हणजे जणू भाषेतील सुसंस्कृत अलंकारच होय. आता वाक्प्रचार आपण बोलताना नेहमी वापरल्यामुळे आपली भाषा सुसंस्कृत होते, समृद्ध होते. मग आता हे वाक्प्रचार तुम्हाला सेतू अभ्यासक्रमाच्या ज्या नोंदी ज्या तुम्ही कृती करता त्या रजिस्टरमध्ये हे लिहून घ्यायचे आहेत. फक्त लिहून चालणार नाही बरं, हे वाक्प्रचार तुमच्या दैनंदिन जीवनाच्या बोलण्यामध्ये सुद्धा यायला हवे. आता शिक्षकांनी खालील वाक्प्रचाराचा अर्थ दिलेल्या चौकटीतून शोधण्यासाठी विद्यार्थ्यांना मदत करावी. मग आता पहा मुलांनो, खाली 4 वाक्प्रचार दिलेले आहेत.
खो देणे, पाश सोडणे, हेका धरणे, भावनांचे मोहळ चेतवणे. मग आता या चारही वाक्प्रचाराचा अर्थ या षटकोनात तुम्हाला दिसतो आहे. हट्ट करणे, नकार देणे, भावना जागृत करणे, बंधनातून मुक्त करणे. मग आता आपल्याला काय करायचं आहे, या षटकोनात दिलेले जे अर्थ आहे या वाक्प्रचारांसोबत लावायचे आहेत. मग आता चला पटकन लावूया. तर पहा, खो देणे म्हणजे काय होतं, नकार देणे. एखाद्या गोष्टीला मी खो दिला म्हणजे ती गोष्ट करण्यास मी नकार दिला. पाश सोडणे, मी तुला म्हणजे काय, पाश सोडणे म्हणजे काय होतं की एखाद्या बंधनातून मुक्त करणे. हे का धरणे, एखादा लहान मूल आईजवळ चॉकलेटसाठी हट्ट करतो, मग आपण असं म्हणू शकतो की राम त्याच्या आईजवळ चॉकलेटसाठी नेहमी हेकाच धरत असतो. हेका धरणे म्हणजे हट्ट करणे. भावनांचे मोहळ चेतवणे म्हणजे भावना जागृत करणे. पहा, खाली दिलेल्या आकृत्यांमध्ये शरीराच्या अवयवावर आधारित वाक्यप्रचार आहेत. ते वहीत लिया शिक्षकांनी प्रत्येक वाक्प्रचाराचा अर्थ समजून सांगावा. आता मुलांनो, आपल्या मराठीमध्ये खूप सारे वाक्प्रचार आहेत आणि खूप साऱ्या म्हणीसुद्धा आहेत. मग आता काही वाक्प्रचार तर हे आपल्या शरीराच्या अवयवावर आधारित आहेत, तर डोळ्यांवर आधारित असलेले वाक्प्रचार खालीलप्रमाणे आहेत. डोळे मिसकावणे, डोळा मारणे, डोळे पांढरे होणे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, डोळे मिचकावणे म्हणजे काय, डोळे पटकन उघड जाप करणे, पटकन उघडणे किंवा मिटणे. डोळे मारणे म्हणजे इशारा करणे. डोळे पांढरे होणे म्हणजे धक्कादायक प्रसंग निर्माण होणे. डोळे निवणे समाधान होणे. डोळे मिटणे म्हणजे मरण पावणे. या सगळ्या डोळ्यांवर आधारित असलेले हे वाक्प्रचार आणि हा त्यांचा अर्थ. पहा, आता कल्पक होऊया. आपल्या शरीराच्या विविध अवयवांवर आधारित वाक्प्रचाराचा तुम्हाला संग्रह करायचा आहे. त्यामध्ये अनेकानेक नवीन नवीन वाक्प्रचारांची सतत भर घालत राहायची आहे. तुमच्या वहींमध्ये, रजिस्टरमध्ये तर लिहायचंच आहे, पण तुमच्या व्होकॅबलरीमध्ये सुद्धा ह्या गोष्टी, तुमच्या शब्दसाठ्यांमध्ये सुद्धा तुम्हाला ह्या गोष्टी ठेवायच्या आहेत आणि ह्या म्हणी रोज बोलताना वापरायच्या आहेत. बरं, आता पहा, कानाविषयी असणारे तुम्हाला वाक्प्रचार शोधून काढायचे आहेत, त्या वाक्प्रचारांचा संग्रह करायचा आहे. कानावर आधारित असलेल्या वाक्प्रचारांसाठी मी तुम्हाला थोडीशी मदत करते. कानावर आधारित असलेलं पहिलं म्हणजे दिलेलं आहे कान टवकारणे, दुसरं आहे कान फुंकणे, त्यानंतर आहे कान उघडणी करणे, चौथा आहे कानावर हात ठेवणे, कानाने हलका असणे आणि कानोसा घेणे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की रे, कान टवकारणे म्हणजे काय होतं, सावधानपणे ऐकणे. कान फुंकणे म्हणजे कोणाजवळ तरी चुगली करणे. कान उघडणी करणे म्हणजे काय होतं सांगा बरं, कान उघडणी करणे म्हणजे एखाद्याला त्याच्या चुकीबद्दल कडक शब्दात बोलणे. कानावर हात ठेवणे म्हणजे माहीत असतानाही एखादी गोष्ट न सांगणे, असं दाखवणे जसं मला माहितीच नाही, ना कबूल करणे. ना कबूल करणे. आता पहा, कानाने हलका असणे. कानाने हलका असणे म्हणजे काय होतं, कशावरही चटकन पटकन विश्वास ठेवणे. कानोसा घेणे म्हणजे अंदाज घेणे. आता हातावर तुरी देणे म्हणजे हाताशी संबंधित असलेले वाक्प्रचार तुम्हाला शोधून काढायचे आहेत. त्यामधले दोन वाक्प्रचार मी सांगते, बाकीचे वाक्प्रचार तुम्हाला शोधून वहींमध्ये लिहायचे आहेत. बरं, शोधाल ना? पहा, मी सांगणार असलेले दोन वाक्प्रचार कोणते, पहिले तर पुस्तकात दिलेलं आहे हातावर तुरी देणे म्हणजे डोळ्या देखत एखाद्याला फसवून देणे हातात, आणि दुसरा आहे हात टेकणे म्हणजे काय रे मुलांनो, नाईलाजाने कोणाच्या तरी शरण जाणे. नाईलाजाने एखाद्यासमोर हात टेकतात, त्याला समजून सांगणं आपलं
आपण थकून जातो समजून सांगून तेव्हा म्हटलं जातं हात टेकणे. नंतर आहे हात झटकणे, म्हणजे नामनिराळा होणे. एखाद्या व्यक्ती कोणतंही काम करण्यासाठी नेहमी हात झटकत असतो म्हणजे त्याला त्याच्या कर्तव्याची जाणीवच नसतो आणि आळशीपणा भरलेला असतो, तेव्हा म्हटलं जातं हात झटकणे. आता बाकीचे तुम्हाला 3 जास्तीत जास्त हातावरीत आधारित असलेले वाक्प्रचार शोधून काढायचे आहे आणि तुमच्या वहींमध्ये लिहायचे आहेत. पहा मुलांनो, खालील वाक्प्रचाराच्या अर्थातील योग्य अर्थ तुम्हाला शोधून काढायचा आहे. प्रतीक्षा करणे. तर काय होतं बरं मग प्रतीक्षा करणं? म्हणजे वाटेने जाणे, वाट बघणे की वाट लावणे. प्रतीक्षा करणे म्हणजे समजलंच असेल तुम्हाला यातून, वाट बघणे. नंतर पहा, पारखा होणे म्हणजे काय होतं? वंचित होणे, दुरून बघणे की दुस्वास होणे. पारखा, मी या गोष्टीपासून पारखा झालेलो आहोत किंवा मी वंचित झालेलो आहोत, वंचित होणे. पारद होणे म्हणजे काय होतं? भक्ष्य शोधणे, भक्ष्य होणे की शिकार होणे. चला सांगा पटकन. आता या 3 नंबरचं, ई नंबरचं तुम्हाला शोधून काढायचं आहे बरं. आणि याचप्रमाणे अधिकाधिक वाक्प्रचाराचा तुम्हाला संग्रह करायचा आहे. ते अकारविल्हे लावायचं आहे. अकारविल्हे म्हणजे समजते ना सगळ्यांना, त्यानुसार लावायचं आहे. जमजा आता कवरून असणारे जर अक्षर असतील तर मग क का की कू कू यानुसार तुम्हाला ते लावायचे आहेत. बोलताना त्याचा वापर करायचा आहे आणि तुमची भाषा समृद्ध करायची आहे. अशा पद्धतीने आपण आज दिवस 16 मराठीतील सेतू अभ्यासक्रम अभ्यासलेला आहे. त्यामध्ये आपण वाक्प्रचार अभ्यासलेला आहे. या वाक्प्रचाराचा तुमच्या दैनंदिन जीवनाच्या बोलण्यांमध्ये आणि वह्यांमध्ये संग्रह ठेवायचा आहे. माझ्या पुढील व्हिडिओसाठी तुम्हाला माझा चॅनल सबस्क्राईब करायचा आहे, लाईक नक्की करायचे आहे आणि शेअरसुद्धा करायचं आहे. मी सोनाली गजानन जाधव पाटील तुम्हा सर्वांचा आता इथे निरोप घेते. धन्यवाद.